कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यासाठी माऊलींचा आशीर्वाद लागतो, त्याचा प्रत्यय इथे जमलेल्या सर्व महिला वर्गामुळे येतो। त्यामुळेच खडकेवाके गावाचे स्वरूप बदलायला लागल्याचं पाहायला मिळत आहे, असे माजी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। तालुक्यातील खडकेवाके गावात श्री दत्त भगवान श्री गणेश व श्री साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व काल्याच्या कीर्तनाप्रसंगी कार्यक्रमात आमदार विखे बोलत होते। यावेळी महंत परमपूज्य हभप रामगिरी महाराज, महेश्वर महाराज भगुरे हभप, विकास महाराज यादव हभप, गोरक्षनाथ देठे हभप, कैलास महाराज पवार हभप, चंद्रकांत महाराज, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, डॉक्टर संतोष मैड, अशोक शेठ बोरहाडे, तसेच सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, इतर संस्थांचे पदाधिकारी, पुरुष व महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांना शुभेच्छा देत ग्रामस्थांचं कौतुक आमदार विखे पाटील यांनी केलं। काल्याच्या कीर्तनाच्या वेळी महंत परमपूज्य हभप रामगिरी महाराज म्हणाले की काला म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र करणे म्हणजे काल। भोजनामध्ये चार गुण असावेत, स्वरूप्या, स्वारस्य, सुगंध व स्वादिष्ट, असे गुण भोजनामध्ये असेल तर ते भोजन सेवन केल्यामुळे मन तृप्त होते व भोजन देणाऱ्याला सुद्धा त्याचा लाभ प्राप्त होतो। भाजीचा रंग चांगला असावा, स्वारस्य म्हणजे ते रसदार असावे, त्यामध्ये जीवनसत्व असावे, व्हिटॅमिन्स असावेत, सुगंध म्हणजे गंध चांगला असावा, असा स्वादिष्ट म्हणजे चव चांगली असावी, असे रामगिरी महाराजांनी काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी सांगितले। तीन दिवसाच्या कालावधीमध्ये अन्नदान करण्यात आले, यामध्ये अन्नदाते पोपटराव गुंजाळ नाशिक, अन्नदाते अनिल कुमार हैदराबाद, तसेच अन्नदाते समस्त खडकेवाके ग्रामस्थांच्या वतीने यावेळी तीन दिवस अन्नदान केलंय। इथे सर्व ग्रामस्थांच्या पुढाकारानं आज या ठिकाणी श्री गणेशाचं आणि त्याचबरोबर श्री दत्त महाराज श्री साईबाबांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होतोय। त्यांच्या कृपाशीर्वादानं हा सोहळा या ठिकाणी आज संपन्न होणार आहे। ते आपले सर्वांचे परम आदरणीय श्रद्धे गुरुवर्य हरिभक्त परायण रामगिरी महाराज ज्यांचा कृपाशीर्वाद आणि ज्यांची छत्रछा आपल्यावर नेहमीच राहिलेली आहे सर्व कार्य सिद्धीला नेण्यासाठी, ते परमपूज्य गुरुवर्य नारंगिरी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस प्रथमतः मी नम्रपूर्वक अभिवादन करून त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार अण्णासाहेब म्हस्के पाटील, सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मित्र, आपल्या खडकेवाके गावाचाच आज कायकल्प होतोय। फार वर्षापूर्वी आपण हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि आज त्यानंतर आज श्री गणेश गणरायाची आणि त्याचबरोबर दत्त महाराजांची आणि साईबाबांच्या मूर्तीचंही आज आपण या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करतोय। अतिशय उत्तम अशा प्रकारचं आखीव रेखीव मंदिर आज आपण बांधलेलं आहे। परमार्थामध्ये खडकेवाके नेहमीच सर्वांच्या पुढे राहिलेला आहे, भक्तिभावानं प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये सर्व आपले आपसातले मतभेद मनभेद विसरून आपण सर्व हे कार्य सिद्धीला नेलेलं आहे। अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी खडकेवाके ग्रामस्थांचं प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन करतो। आज दोन्ही संख्या मोठ्या हजर आहेत, आमच्या भगिनीची संख्या आहे, आमच्या सगळ्या भक्त व गणांची बंधूंची संख्या आहे मोठ्या प्रमाणात आहे, पण महिलांची संख्या मला जरा लक्ष नाही दिसत। त्यामुळे खरं म्हणजे कोणतं अधिष्ठान ज्याला पावित्र्य राहतं त्याला खरं त्या माऊलीचा आशीर्वाद लागतो आणि ह्या ज्या माऊली उपस्थित आहेत मला वाटतं त्यांच्या उपस्थितीमुळेच आज आपल्या खडके गावाचं स्वरूप
हे बदललेलं आहे असं मला हरकत नाही. नेहमी काय तुम्हाला उजव्या हाताला पसणाऱ्या लोकांना कमी लेखत नाही. ग्रामपंचायत सोसायटीला बघा महाराज, मी पाहतो त्यांचा कसा राहतो. पण बाकी ज्या तो जर भाग सोडला तर बाकी सगळ्या कामामध्ये अतिशय दुष्काळी भागातला गाव आज मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न या सगळ्या मंडळींनी केला. आणि कोणाचं नाव घ्यायचं घ्यायचं नाही, पुन्हा राजी नाराजी रुसवे फुगवे होण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचा हातभार लागलेला. आणि आज आपल्या सगळ्यांच्या त्या जे कार्यसिद्धीला गेलेल्या आपल्या सर्वांच्यामुळे आज त्यासाठी हा कळस चढवण्याकरता आज सध्या आपल्या हरिभक्त परायण रामगिरी महाराज या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंसुद्धा मनपूर्वक त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. मला विशेष आनंद आहे व्यक्तिशः की आज इतकं सुंदर काम आपण गावकऱ्यांनी केलं. आणि मला सचिन मुरादी आपले त्यांच्याबरोबर आपले अन्य कार्यकर्ते सगळ्या माझ्या निमित्तानं मला भेटले आणि हे काम या कार्यक्रमासाठी यावं. खरं म्हणजे विनंती करण्याची गरजच नाही की माझं कर्तव्यच होतं. इतका मोठा संप्रदाय या ठिकाणी जमतोय आणि हा केवळ कुठल्या स्वार्थानं हे जमत नाही, परमेश्वराप्रती असणारी त्याची जी निष्ठा आहे जो भावना आहे त्या निष्ठेवर त्याच्यावर असणारा निष्ठा म्हणून जमतो. आणि मला निश्चित खात्री आहे की आजच्या ह्या तिन्ही मूर्त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जो होतोय त्यातून अधिक आपल्या गावामध्ये सुख संपन्नता येईल. आपल्या सगळ्यांच्या मनोकामना परमेश्वरांना पूर्ण कराव्यात त्यासाठी आपल्या सर्वांना त्यांनी परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावेत अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. तर मला माझा शेवटपर्यंत थांबण्यामध्ये आनंदच वाटला असता. पण अनेक कार्यकर्त्यांच्या घरातील लग्न आज आहे, आज 22 पत्रिका आहे, पण नवरदे वाटा लावण्यापर्यंत आता काही त्याला पर्याय नसतो. आग्रह असतो लोकांचा आलं पाहिजे म्हणून मी आपली क्षमा मागू आणि आपल्या सगळ्या ग्रामस्थांची माफी मागतो की मला त्या शेवटपर्यंत थांबता येणार नाही. कारण अनेक आपल्या जवळच्या लोकांची लग्न असतात, त्या निमित्तानं मला जाण्याची परवानगी आपण घेतो. पुन्हा एकदा खडकेवाकी ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन करतो. एक चांगलं कार्य आपण सिद्धीला नेलं असा जेकॉप आपल्या गावात जर राहिला तर अनेक येणाऱ्या संकटावर आपण मात करून आपलं गाव अधिक समृद्ध करू आपण अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जय सन्माननीय आमदार माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आदरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं रामगिरी महाराज, उपस्थित गावातील सर्व प्रमुख, सर्व भजनी मंडळ आणि मित्रांनो, बंधू भगिनींना, मी काही आपल्यामध्ये आणि महाराजांच्यामध्ये जास्त वेळ थांबणार नाही. आपल्या सर्वांना एक अत्यंत अधिष्ठान असलेलं रामगिरी महाराजांचं आपल्या सर्वांच्यावरती प्रेम असल्यामुळे उशिरा का होईना आपल्याला या ठिकाणी ते उपस्थित झालेत. मलाही या ठिकाणी येण्याचा आग्रह सगळ्या मंडळींचा होता. मी व्यक्तिशः या सर्व गावांवरती जे माझं प्रेम आहे, गावकऱ्यांचं माझ्यावर प्रेम आहे, हे पुन्हा एकदा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी गुरुदत्त महाराज, साईचरणी आणि सुरुवातीला गणपती महाराज यांच्या ज्या काही मूर्ती आहेत त्या आपल्या सर्वांना पावन होऊन आपल्या जीवनामध्ये सदैव सुख समाधान आनंद लाभो आणि जीवनामध्ये शांती लाभो अशा प्रकारची मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आदरणीय गुरुजी या ठिकाणी असलेल्या गुरुजींना पुन्हा एकदा वंदन करतो, आपल्या सर्वांना वंदन करतो. आणि थांब गावामध्ये या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या 3 दिवसापासून आपण सर्वजण विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये या ठिकाणी आहात. आज या कार्यक्रमाची सांगता आणि या परिसराचं भूषण परमपूजनीय रामगिरी महाराजांच्या सुश्राव्य अशा कालाच्या कीर्तनाने या ठिकाणी होत आहे. मी आणि या तालुक्याचे तहसीलदार हिरेसाहेब आम्ही दोघं आमचा सन्मान समजतो की आज या
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आम्हाला योग आला आणि महाराजांनी आता त्यांच्या निरूपणामध्ये अभंगाचं सांगितलं की निका वैष्णव या काल्याचा लाभ घेण्यासाठी देखील काही लोकांची पात्रता हवी असते आणि महाराज मला असं वाटतं की आमची ती पात्रता असावी म्हणून आपल्या अशा सुश्राव्य कीर्तनाचा अतिशय सुंदर अशा या भजनी मंडळीचा पखवाज वाजक आणि पेटी वादकांचा सर्वांचा सहवास आम्हाला लाभला म्हणून या गावचे आमचे मित्र आणि युवा सरपंच सन्माननीय सचिन मुरादे आणि त्यांचं सर्व मंडळ या गावचे सर्व ग्रामस्थ सर्वांचं मी या ठिकाणी ऋण निर्देश व्यक्त करतो आणि आपल्या या सोहळ्याला आमच्या सर्वांच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुनश्च या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी साष्टांग प्रणाम करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. 3 दिवसापासून सुरू असलेला आजचा हा समारोपाचा दिवस आत्ताच प्राण सर ज्या पद्धतीने म्हटलेले आहे की आमचं भाग्य की आम्हाला ह्या 3र्या दिवशी आदरणीय रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत इथं उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी आपल्या कमिटीचे आभार मानतो. सर्व खडकीवाकी ग्रामस्थांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी मूर्ती परंपरेच्या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी महंत गुरुवर रामगिरीजी महाराज यांच्या ठिकाणी काल्याचं कीर्तन संपन्न होत आहे. या ठिकाणी त्रिदिवसीय कार्यक्रमासाठी प्रथम दिनी अक्रूर महाराज साखरे तर काल इंदुरकर महाराज यांच्या ठिकाणी कीर्तन झालं. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खडकीवाकी ग्रामस्थ तसेच पंचकृषी आणि साईभक्त या ठिकाणी आपल्या गावातील प्रत्येक व्यक्तींना पूर्ण पोहोचे पाकिट म्हणून या ठिकाणी देणगी देण्याचं काम केलं त्याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानतो आणि साईभक्तांचे आभार मानतो. या ठिकाणी आपल्या पहिल्या पंक्तीसाठी अन्नदान करणारे माननीय पोपटराव गुंजासाहेब त्याचप्रमाणे हैदराबादहून आलेले अनिल कुमारजी यांचं मला विनंती करतो की आप महाराजांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. महाराजांना विनंती करतो त्यांनी सत्कार करावा. त्याचप्रमाणे मंदिरासाठी बाबांची मूर्ती देणारे आमचे मित्र मुंबईहून आलेले पटरे साहेब मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने एक छोटासा सत्कार स्वीकारावा. पटरे साहेब आणि ह्या कार्यक्रमासाठी तरुण बांधवांनी 3 दिवस जे कष्ट घेतले त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो.